काढून सगळेजण आलेला आहात इकडे आणि सई म्हणजे सईच असते दॅट इज अन ओपनिंग लाईन इन अफ वी आर व्हेरी एक्साइटेड टू प्रेझेंट टू यू डेट विथ सई मालिका की मालिका मी इथे बोलवते सई तामणकरला तर या वेब सिरीज मध्ये तुझी ही पहिली वाहिली वेब सिरीज आहे राईट नमस्कार खूप मोठ्या संख्येने इथे आलाय बरं वाटतंय ट्रेलर बहुतेक चांगला कापलाय आम्ही आय होप यू लाईक्ड व्हॉट यू सॉ आणि हो ही माझी पहिली वेब सिरीज आहे कुठल्याही कलाकारासाठी त्याच्या नावाचा शो येणं हा खूप ही खूप मोठी गोष्ट असते आणि आय थँक Zee5 फॉर दॅट अथक परिश्रम करणारे आमचे प्रोड्युसर्स निखिल शेठ मिस्टर विनोद आणि ज्ञानेश मी पहिल्यांदा माझ्या करिअरमध्ये ॲज अन ॲक्टर पॉझिटिव्हली जेलस ज्या माणसावरती झाले असा रोहित कोकाटे ऑल गुड गायज सो ह्या टीमनी शिशिर ज्यांनी आमचा साऊंड केलाय निलेश ज्यांनी आउटस्टँडिंग बॅकग्राऊंड केलंय सचिन ज्यांनी लोगो केला आहे गुरव एव्हरीबडी एक टीम मिळून आम्हालाच माहीत नव्हतं की आमच्या हातून काय स्पेस क्रॅक होणार आहे पण खूप एक इंटरेस्टिंग काहीतरी तयार झालं आहे आणि त्याचा मनमुराद आनंद तुम्ही घ्यावात अशी मी विनंती करते आणि चांगलं लिहा एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन यू सो हिअर वी गिव्ह यू डेट विथ साई थँक्यू तर सई तुला सोशल साईट्सवर बरेच जण फॉलो करतात तर ह्या तुझ्या नावाबरोबर डेट विथ सई आणि Zee5च्या लोगोबरोबर एक बुमरँग पोज तर झालीच पाहिजे कारण की सोशल साईट्सवरनं बरीच जणं इथे आली आहेत
तर एक बुमरँग पोस्ट त्याच्यासाठी. हो 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 येस. बरेच जण इथे आहेत. थँक्यू व्हेरी मच. याचसोबत मी इथे बोलावू इच्छिते डायरेक्टर ज्ञानेश जोतिंग, ॲक्टर रोहित कोकाटे, Zee5 प्रोग्रामिंग हेड अपर्णा आचरेकर आणि प्रोड्युसर निखिल शेठ पोटडी एंटरटेनमेंट. त्याचसोबत विनोद लवेकर पोटडी एंटरटेनमेंट यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी. तर माझे मित्रमैत्रिणी, तुम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी मी निखिल शेठ यांना विचारू इच्छिते की तुमच्या या पोटडीतून हाच विषय का निघाला? खरं सांगायचं तर खूप विषय निघाले होते आधी, मग त्यांना काहीतरी वेगळं अजून हवं होतं, एक्सपेरिमेंटेशन टाईपचं. सो विचार करता करता काय करायचं काय करायचं काय करायचं, वन डे वॉज वॉचिंग HBO, तर तिकडे डेट विथ टॉम हँक्स असं नावाचं त्याचे दिवसभरातचं चाललं होतं, फिल्म्स चाललं होते. असं मग सईला घ्यायचं हे ठरलं होतं, तर पहिलं तिकडे नाव आलं डेट विथ सई, ह्या नावाने आपण काहीतरी करूयात. सो आय एम मॅरिड टू श्रेया बुगडे, जी वेगवेगळ्या इव्हेंटला या पद्धतीने जात असते. तो वन डे आय वॉज अ नगर, मे बी आय हॅपन टू बी देअर माय सेल्फ, आणि अशा पद्धतीने ती मॉब झाली होती आणि तिला मी माझ्या पद्धतीने तिकडनं बाहेर काढलं, लोकांपासून वाचवलं थोडंसं, त्या पद्धतीचं काहीतरी झालं तिकडे. तर ह्याच्याच पुढे विचार करता करता असं झालं की जर का तोच ऑब्सेसिव्ह फॅन निघाला आणि तोच रायटर डिरेक्टर असेल तर काय, आणि मग हे मी शेअर केलं ज्ञानेशबरोबर. सो ज्ञानेशने त्याच्यावरती एक आउटस्टँडिंग स्क्रिप्ट लिहिली. सो दिस इज हाऊ इट इज. आणि नक्कीच याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायला आवडतील. How does one manage to get a date with Sai in real life? It's really easy, in fact, because I'm a simple girl at heart. It's true that I might not have time, but I can probably squeeze a coffee date like I do in coming episodes. But where there is a will, there is a way, I think, and that's how I juggle and manage my life. Well, we have honestly gone really close, like 99.95%, and it's more or less the same that you see. Dilip kaka, tumhala kaitri vicharayachu. Any more questions? Okay, yeah, yeah, shooting, so I can like get back, thoda sa piche jaake bolta hu. So this was like a web series, but we really, everyone, like including the technicians, producers, Zee5 team, everyone were very keen that it should look, feel, and the scale and narrative wise, it should really compete with the international scene. We didn't had any thought till at that time also, while writing it, while execution, and today also. Though the language is Marathi, we have made it a point to just compete with the international OTTs out there. And with that concern, with that integrity, we really shot it. We shot it for like 30, 32 days at a stretch, with the best kind of equipments, the best kind of team, the HODs.
And yeah, we, of course, it was regarding Saie, so I think for Saie it was very difficult. So this is the most difficult thing to play ourselves. Like, really, like, while clicking a selfie also, now we get like shit awkward. So like, this is the fact of life. So then like playing herself or playing oneself and then like performing that, that is like a very difficult and tricky thing. And you can see, like you just asked earlier, that how much it is close to Saie's personality. So it is like, yeah, 100% close to Saie's personality. This is Saie. So first thing I did, like when we just developed the story, me Saie la mhatalo ki Saie hi goshta aikoto, yatla tula je unbelievable vatel ते मला सांग. अनलेस अँड अंटिल तिला हे बिलीवेबल वाटणार नाही, इट विल नेवर वर्क. ऑर लाईक इट विल नेवर बी अबाउट Saie. सो या, सो दिस इज लाईक द होल. राक्षस काय झालं, राक्षस नंतर आम्ही माणूस म्हणून एकमेकांना जास्त ओळखायला लागलो आणि माझी ॲक्शनची आवड, माझ्यातले छुपे सिक्रेट इंटरेस्ट ज्ञानेशला ॲज अ फ्रेंड माहीत होते आणि त्यांनी ते इतके छान ह्याच्यामध्ये वीव केलेत, इतके छान शिवलेत ह्या सगळ्या स्टोरीमध्ये, की त्यासाठी मी त्याची कायम ऋणी राहील. पण ऑफकोर्स एकमेकांचा वीकनेस आणि स्ट्रेंथ कळला की ॲज अ टीम तुम्ही खूप छान काम करू शकता. आमची इनफॅक्ट सगळीच टीम ह्या प्रोजेक्टने खूप ड्रिव्हन होती. आय थिंक हे सगळ्यांचा एक मिळून निघालेला उसाचा रस असतो, तसं सगळी द्रव्य म्हणजे खूप डिफिकल्ट लोकेशन्स होते, रिअल लोकेशन्स होते. आम्ही दहीहंडीचं जे शूट आहे तुम्ही पाहिलं असेल, ते खरं दहीहंडीमध्ये मी गेलो होतं, तेव्हा शूट केलं आहे. सो असं खूप खूप ॲस्पेक्ट्समधून आम्ही जाऊन हे काहीतरी क्रिएट केलं. सो इट वॉज फन. फॅननी आर्टिस्टनी हे कायम लक्षात ठेवावं, आय थिंक की समवन इज ऑलवेज वॉचिंग. आणि फॅननी हे लक्षात ठेवावं की लिव्ह अँड लेट लिव्ह, एखाद्याची पर्सनल स्पेस कशी रिस्पेक्ट करायची हेही आपल्याला कळलं पाहिजे. हाय, थँक्यू, थँक्यू. I think all these fields, all these faculties have different charms. For an actor, it's a treat because you are working every day, no matter where you are working, in a web series or a... So I think all three of them are very interesting. They have their own charms. I wouldn't say I felt better here or I felt better there. But what excited me about this particular setup, as in web series setup, is it is very difficult to leave you with that interest, what's going to happen next. I think that hook is very, very challenging. And to create that hook, you know, you need people like Jnanesh. And I think he's done it wonderfully. So what I find very interesting about this medium is it doesn't really have a censor yet. And it's you can just go limitless. I mean, on all terms, even for producers, directors, actors, everybody. ~110% I think we are making some amazing content on Indian platform. Yes, I do watch shows. In fact, I'm just out of watching Breaking Bad. I'm on the last season and I can literally speak like J.C. Pinkman at any given point. I'm that involved. But yes, it's really amazing to see what people are doing. They're doing some amazing things and we just want to join the club, I guess. I guess we have joined. Yeah. We have joined the club. We have joined the club. माझ्याबरोबर रोहित कोकाटे, मे आय प्लीज प्रेझेंट रोहित कोकाटे. रोहितची आत्ता एक मामीला खूप सुंदर फिल्म होती ज्याचं नाव होतं, तू सांग. जाऊ कहां बताया दिल.
त्याला यंग रिडिक अवॉर्ड मिळाला होता मुंबईमध्ये. मीच सांगतो. सो रोहित दोन इंडी फिल्म्स त्यांनी केल्यात ब्रिलियंटली आणि ती माझी पहिली रोहितची ओळख आहे. कौल नावाचा सिनेमा आहे जो अत्यंत मराठी सिनेमा आहे. इट इज लाईक सच अ ब्रिलियंट फिल्म. खूपच खानोलकरांची किंवा आपल्या त्या पद्धतीच्या लेखकांची जी एन जी आठवण हवी तसं. आणि याने त्यात कमालीचं काम केलं होतं फ्रँकली. आमची काही ओळख नव्हती आणि त्याच्यानंतर जाऊ का बताय देईल काही मित्रमंडळी त्यात इन्वॉल्व्ह होती तर तेही थोडं बघितलं होतं. तर ह्या दोन फिल्म्समध्ये त्यांनी काम केलं आहे आणि आता तो खरं तर हिंदीतून मराठीत मराठी वेबसिरीजमध्ये एक करतो आहे काम. अर्थात रोहितशी बोलायला तुम्ही आत्ता उत्सुक असाल पण मला एवढं नक्की माहिती आहे की ऑन द बिंज वेन यू विल वॉच इट यू विल बी रिअली कीन ऑन मीटिंग हिम.